हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल डॉक्टर कीर्ती लोखंडे। घडीची पोळी कधी कधी टमो फुगते तर कधी कधी फुगत नाही, परंतु आता मी जी पद्धत वापरणार आहे ती पद्धत जर वापरली तर एकूण एक पोळी अगदी टमो पुरीसारखी फुगेल। अगदी फुलके ज्याप्रमाणे टमो काठोकाठ फुगलेले असतात त्याप्रमाणे ही पोळी फुगेल। यासाठी मी पारी लाटून घेतलेली आहे, त्यावर तेल लावलेलं आहे आणि त्यावर थोडंसं मी पीठ लावलेलं आहे। आणि ही पोळी पुरणपोळी ज्याप्रमाणे आपण बंद करतो त्याप्रमाणे आपल्याला बंद करून घ्यायची आहे। काठ अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचे आणि आपण ज्या पद्धतीने नेहमीची पोळी लाटतो त्या पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटायची आहे। साधारणपणे आपण फुलके करतो त्या फुलक्याला आपण तेल लावत नाहीत, तरी पण ते छान असे टमो फुगतात। काही काही वेळा दोन पुड्याच्या पोळ्या किंवा चार पुड्याच्या पोळ्यासुद्धा बनवल्या जातात आणि त्याही सवयीनी किंवा सरावानी खूप छान होतात आणि नरम पण होतात। ही पण पोळी खूप छान होते आणि अगदी छान फुलते टम्म फुगते। या पद्धतीने पोळ्या तुम्ही नक्की नक्की करून बघा। बघा, आता माझी पोळी लाटून झालेली आहे आणि मी तव्यावर घालत आहे। तवा पुरेसा गरम झाल्यानंतरच त्यावर पोळी आपण घालतो आणि आत खालची जी बाजू असते ती थोडीशी शेकली गेली की आपण लगेच पोळी उलटवायची असते आणि पोळी खाली चिकटू द्यायची नाही, थोडीशी हलवायची। पोळी जर खाली चिकटून बसली, सहसा ॲल्युमिनियमच्या तव्यावर किंवा लोखंडी तवा पण जर आपण जास्त घासलेला असला तर त्याला पोळी चिकटून राहू शकते। पोळीची पहिली बाजू अर्धकच्ची भाजावी लागते आणि दुसरी बाजू पूर्णपणे छान भाजावी लागते आणि यामुळे पोळी खूप छान टम्म अशी फुगते। बघा, आता आपली ही पोळी अगदी छान टम्म फुगेल। माझ्या सगळ्याच पोळ्या अशा आता टम्म आणि छान फुगतात। तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला फीडबॅक जरूर द्या। नवीन पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की व्हिडिओमध्ये सांगा। तसंही पोळ्या करणं हे एक थोडं प्रॅक्टिसचंच काम आहे आणि ते सरावानेच जमतं। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। मी नवनवीन रेसिपी चॅनलवर टाकत असते। खांदे स्टाईल ज्वारीचे पापड यावेळी सुरुवात झालेली आहे आणि त्याचा पण व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे, नक्की बघा। याशिवाय इन्स्टंट बिबळे घरी कसे तयार करायचे याचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की बघा। परत भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। बाय।